चीनी वास्तुशास्त्रातील फेंग शुई मध्ये विंड चाइम्सला सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. विंड चाइम जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर करून सुखसमृद्धी घरामध्ये आणतं अशी मान्यता आहे. फेंग शुईच्या मते विंड चाइम्सद्वारे तुम्ही तुमच्या आजूबाजूला वाहत असलेल्या नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतरित करू शकता. पण फेंग शुई म्हणजे काय, त्याचबरोबर विंड चाइम कोणत्या दिशेला असावं, ते घरामध्ये कोणत्या प्रकारचं असावं, या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, फेंग शुई हा चीनी वास्तुशास्त्राचा एक प्रकार आहे. यामध्ये फेंग म्हणजे हवा आणि शुई म्हणजे पाणी. फेंग शुईचे नियम हे पाणी आणि हवेवर आधारित आहेत. नैसर्गिक घटकांचा वापर करत घरातील नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि त्यासाठी यामध्ये अनेक उपाय दिलेले आहेत. याचाच एक भाग म्हणजे फेंग शुईमध्ये विंड चाइमला सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. विंड चाइम जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर करतं असं सुद्धा मानलं जातं. फेंग शुईच्या मते विंड चाइम्सद्वारे तुम्ही तुमच्या आजूबाजूला जी नकारात्मक ऊर्जा वाहत असेल तिला रूपांतरित करून सकारात्मकतेमध्ये बदलू शकता. विंड चाइम्स वेगवेगळ्या धातूचे वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले असतात. छोट्या घंटांनी बनवलेले विंड चाइम्स अतिशय सुंदर आणि आकर्षक असतात. घरातील सौंदर्य वाढवण्याबरोबरच ते आपल्या भाग्यासाठी सुद्धा शुभ असतात. बांबू, क्रिस्टल, फायबर, धातू, लाकूड अशा प्रकारचे विंड चाइम्स बाजारात उपलब्ध आहेत. फेंग शुईनुसार घराच्या पश्चिमेला किंवा उत्तर पश्चिम दिशेला धातूचा विंड चाइम लावणे शुभ असते. दुसरीकडे बांबूचा विंड चाइम असेल तर तो दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला लावणे शुभ असते. घराच्या मुख्य दरवाजावर विंड चाइम लावणे सर्वात योग्य आहे. त्याचबरोबर हे दरवाजाच्या अगदी मध्यभागी देखील तुम्ही लावू शकता. खिडकीजवळ विंड चाइम्स लावल्याने सुद्धा शुभ फळं मिळतात. तसंच बागेत किंवा लॉनमध्ये सुद्धा तुम्ही विंड चाइम्स लावू शकता. फेंग शुईनुसार घरामध्ये विंड चाइम्स लावल्याने पैशाशी संबंधित समस्या येत नाहीत. घरात प्लॅस्टिकचे विंड चाइम्स लावू नका, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते. जिथे विंड चाइम्स असेल तिथे घरात सुखसमृद्धी नांदते, पण प्लॅस्टिकच्या विंड चाइम्समुळे मात्र उलट प्रभाव पडतो. म्हणून योग्य विंड चाइम्स लावणं गरजेचं आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये विंड चाइम्समुळे संबंध आणखीन घट्ट होतात असं सुद्धा म्हटलं जातं. फेंग शुईच्या तज्ञांचा असा विश्वास आहे की 5 किंवा 7 रॉडचे विंड चाइम्स लावणे शुभ आहे. त्यामुळे घरातील सदस्य भाग्यवान ठरतात. मग मंडळी, तुमच्या घरात विंड चाइम आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि त्याबाबतचा तुमचा अनुभव काय आहे हे सुद्धा सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.